समजा हा जो घनाकृती आहे हा क्यूब आहे याची लांबी रुंदी आणि उंची समान आहे. समजा आपण याची जी बाजू आहे ती 5 आहे असं मानलं, म्हणजे याचा अर्थ लांबी पण 5, रुंदी पण 5 आणि उंची पण 5. ओके, बघा आपल्याला प्रश्नात काय दिले आहे की घनाची बाजू 5 सेंटीमीटर आहे, तर आपल्याला त्याचं घनफळ, त्याचं एकूण पृष्ठफळ आणि उभे पृष्ठफळ काढायचं आहे. तर बघा घनफळ, घनफळाला आपण काय म्हणतो, व्हॉल्यूम म्हणजे व्ही, म्हणजे बाजूचा घन, म्हणजेच काय 5 चा घन म्हणजे 125 घन सेंटीमीटर. हे झालं घनाचे घनफळ. आता आपल्याला उभे पृष्ठफळ काढायचे, उभे पृष्ठफळ. उभे पृष्ठफळ म्हणजे एकूण किती पृष्ठ आहेत, उभे पृष्ठ 4 आहेत. हे बघा 1, 2, 3 आणि 4 आणि एकूण पृष्ठफळ, एकूण पृष्ठ किती आहेत, 6 आहेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 उभे 4 आणि वरचा आणि खालचा असे एकूण 6 आहेत. आता उभे पृष्ठफळ म्हणजे काय, 4 गुणिले बाजूचा वर्ग, म्हणजेच काय येईल 4 गुणिले 5चा वर्ग म्हणजेच काय येईल 4 गुणिले 25 म्हणजे 100 चौरस सेंटीमीटर. हे झालं उभे पृष्ठफळ. आता एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. म्हणजे 6 गुणिले बाजूचा वर्ग म्हणजे 6 गुणिले 5चा वर्ग, कारण की बाजू किती आहे, 5 आहे, म्हणजेच काय 6 गुणिले 25 म्हणजेच 150 चौरस सेंटीमीटर. हे झालं घनाचं एकूण पृष्ठफळ. हे झालं 100 चौरस सेंटीमीटर घनाचे उभे पृष्ठफळ आणि घनाचे घनफळ 125 घन सेंटीमीटर.